आरक्षण हेच आमचं लक्ष. आरक्षणाचा हक्क मुजाताना माघा. बोला जय मल्हार, जय 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 मल्हार. कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो. आता सपान सत्तेच पडलंय हो. बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा, बहुजनांनी चुकली गाडी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजन आघाडी. बरं इलेक्शन आलो येतो झाडाखाली बसू. चला चला इथं बसू झाडाखाली. आता ऊन नाही ताण नाही काका. आम्ही जर नाही फिरलो तर पुढची पिढी जळून राख होईल. तशीच अवस्था आली आता. नाही रे बाबा, बॉम्ब बिम पडणार आहे. होई आता बॉम्ब पडण्यासारखीच परिस्थिती आहे काका. असं काय म्हणतोय ते सांगायसाठी तर आलोय नेमकं. आपल्याला काय करायचं आता? काय करायचं म्हणतोय? आता सध्याला खासदारकीचं इलेक्शन लागलंय. मग त्या इलेक्शनाच्या बाबतीत आम्ही तुमच्या संग बोलायला आलोय. इलेक्शन बिलेक्शन म्हणलं तर पहिलं निघा जरा. आम्ही काय सांगतो ऐकून घ्या. काय म्हणताय? आम्ही ह्या बाबतीत आलोय की सध्याला लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. मग इलेक्शनच्या बाबतीत आम्ही तुमच्या संग चर्चा करायला आलोय. तुम्हाला एवढं करावं लागणार आहे की आपल्या बहुजन वंचित आघाडीनं आपल्या धनगर समाजाला किंवा लमाण समाजाला आपले जी जेवढे खालत्या जातीचे लोक आहेत त्या लोकांना बहुजन वंचित आघाडीकडनं खासदारकीचं तिकीट मिळालंय. आजपर्यंत काँग्रेस बीजेपीवाल्यांनी काय केलं? आपल्याला एक तिकीट दिलं नाही किंवा आपल्या कुठल्या समाजाला आरक्षण दिलं नाही. पण बाळासाहेबांनाच का साथ द्यायचंय? बाबासाहेबांच्या नातूलाच का साथ द्यायचंय? काय सांगतो तेवढं तर ऐकून घ्या. बाबासाहेबांनी जी संविधान लिहिलंय त्या संविधानामुळे आपण माणसात आलोय आणि माणसं म्हणून माणसाला ओळखायला लागलोय. बरोबर आहे. पण आम्हा धनगराचं काय? अरे धनगर आमची सगळी वन 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 रानात ना हिडते. ती त्या आरक्षणाचं काय बिरक्षणाचं काय झालं रे बाबा? शेखर बाबा तुला आरक्षण नसल्यामुळं बघ लेकर बाळ उघडी नांगडी आर उघड्यावर बसलोय आम्ही. आमचं पुढच्या पिढीच कसं होणार याची चिंता लागली बघ आम्हाला. काका आम्ही ते तर तुम्हाला सांगायला आलोय. असं होय सांगा की सांगा काका. बाबासाहेबांनी 1956 लाच आरक्षण दिलंय. 1956 त्या ह्या नालायक लोकांनी आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. असं होय मग आता काय करायचं म्हणतोय? आता बाळासाहेबांनी जे सीट दिलेत बहुजन वंचित आघाडीकडून त्या मेंबर खासदार लोकांना आपण मतदान टाकून त्यांना विजयी करायचं म्हणतोय. महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज एक झालेला आहे.
चिन्ह काय कळल? अरे चिन्ह कुठलं मिळालंय? त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे कपबशी. असं होय, कपबशी समोरील बटन दाबून आपल्याला आपलं सीट निवडून आणायचं आहे, एवढं सांगण्यासाठी आलोय काका आम्ही. पण हे आमच्या धनगराला बाबा, ह्यांना मतदान टाकल्यामुळं आम्हा धनगराला आरक्षण मिळेल नाही. मिळेल कि आमच्या लेखरा बाळाचं कल्याण होईल? नाही होईल, होईल, होईल. खरं सांग बाबा, आजपर्यंत लोकांनी लय फसवलंय आम्हाला. काका आपलीच लोक सत्तेमध्ये जर असतील तर लोकांना मागायची गरज पडत नाही. असं होय, धनगर समाजाची 7 सीट आहे, ती 7 जर निवडून आले तर आपल्या लोकांना काय मागायची गरज आहे? असं म्हणतोय, आपली लोक आपल्या हक्कासाठी लढतील उद्या. मग शेखर, अरे तू जसं म्हणशील तसं आपण सगळे आली वंचित 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 आघाडी, आली वंचित 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 बहुजन आघाडी, आली वंचित 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 आघाडी, आली वंचित 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 बहुजन आघाडी. संख्या आहे आमचीच भारी, आता नको कुणाची लाचारी, आमच्या हातात सत्तेची दोरी प्रस्थापित.